बागायतदार जयकर माने यांनी सलग दहा वर्ष संशोधन करून एक उत्तम प्रकारची द्राक्षेची लागवड केली आहे आणि ब्लॅक बेरी असे या द्राक्षाला नाव दिलं आहे आणि त्याला पेटंट देखील मिळवलं आहे मी गेले पंचवीस तीस वर्षापासून शेती करतोय तर ह्यात बऱ्यापैकी मी सुरुवातीला पारंपरिक पिकं ऊस गहू कपली हरभरा शाळू ह्यापैकी करत होतो आणि साधारण वीस बावीस वर्षाच्या पूर्वी मला असं जाणवून आलं की ह्या पिकात बाकी मार्केटमध्ये किंवा पैसे आपलं जर राहणीमान उंचवायचं असेल तर आपण सांगून दर ठरवणार अशा पद्धतीचे पिकं पाहिजेत आणि मग त्या दृष्टीने मी द्राक्षबागेकडे वळलो तर द्राक्षबागेकडे वळल्यानंतर सुरुवातीचा काळ जरा बऱ्यापैकी गेला कारण द्राक्षे बऱ्यापैकी लागणी कमी होत्या मागणी भरपूर होती आणि त्याच्यामुळं मुंबई पुण्याला चांगले रेट मिळायचे कमी खर्चात द्राक्षेबाग चांगली येत होती ह्याच्यानंतर एक फंडा असा आला की बऱ्यापैकी एक्सपोर्टला पैसे ह्याच्यात दुप्पट मिळायला लागले आणि एक्सपोर्टचं मागणी अशी राहिली की द्राक्षे लांब पाहिजेत जाड पाहिजेत गर पाहिजे कातडी जाड पाहिजे ही एक्सपोर्टची मागणी बऱ्यापैकी जेव्हा आली त्यावेळेला चालू द्राक्षातच लोकांनी शेतकऱ्यांनी प्रयोग केले काही कंपन्यांनी स्टिम्युलंट आणली काही टॉनिक आणली आणि ह्या ह्याच्यात हा या द्राक्षाच्याच पेशी लांबवून लांब करणे आणि जाड करणे ह्या ह्याच्यात मूळ द्राक्षाची चव बिघडली आणि अशी वेळ आली की याला सर्वसामान्य माणूस द्राक्ष खायचं म्हटलं तर जरा नाक मोरडायला लागला तर ही जरा धोक्याची घंटा होती आणि मी एक वेळा असंच नाशिकला गेलो होतो मित्रांच्या बरोबर तर नाशीक नाशीक त्या चौकात नाशिकच्या नाशिकला बऱ्यापैकी एक्सपोर्ट व्हायचं आणि त्या चौकात नाशिकची द्राक्षे वीस रुपये किलो आणि सांगलीची द्राक्षे पन्नास रुपये किलो तरीसुद्धा नाशिकच्या द्राक्षाला मागणी नव्हती सांगलीची द्राक्षे लोक घ्यायची आणि मग डोक्यात जरा क्लिक व्हायला लागलं की ही विष आपल्याकडे यायला लागले आणि आपल्याकडे पण लोक बऱ्यापैकी लांबी फुगवणीच्या नादात काहीतरी ट्युबिलाइट मारून द्राक्षाची चव घालवणार आणि आत्ता आपलं भारतातलंच मार्केट डिस्टर्ब होणार आणि मग साधारणपणे बारा अकरा बाराच्या दरम्यान मला असं जाणवायला लागलं दोन हजार अकरा बाराला की आपण खरोखरच ज्याचं कॅरेक्टर जर असं आहे अशी द्राक्ष जर आली तर बऱ्यापैकी हे टॉनिक होणारा खर्च कमी होईल आणि द्राक्षाची मूळ चव राहील आणि द्राक्षाला मागणी राहील दिवस चांगले येतील आणि मग त्या दृष्टीनं सारखं मग माझे प्रयोग चालू झाले वेगवेगळ्या द्राक्षाचे वेगवेगळ्या घडाचे निरीक्षणं नोंदी हे करत 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 साधारणपणे चौदा साली मला थोडं त्या ह्याच्यातलं एक वाटायला लागले किंवा ही द्राक्षे अशा पद्धतीने होऊ शकते त्याच्यानंतर पुन्हा प्रयत्न करत गेलो मग साधारण सतरा अठराच्या वेळ दरम्यान एकोणीस सतरा अठराला की मला जशी पाहिजे होती त्या पद्धतीने चवीची सालीला पातळ असणारी लांब असणारी नॅचरली अगदी कमी टॉनिक टॉनिक न देता सुद्धा नॅचरली अशा पद्धती द्राक्षे ही मला सापडली आणि त्या दृष्टीने मी त्याच्यावर प्रयोग करत गेलो साधारण एकोणीसला परफेक्ट जसं पाहिजे होतं की लांब जाडीला चांगली सालीला पण पातळ पण गराला आणि टेस्टला मधुर असणारी द्राक्षे मी तयार करू शकलो त्याच्यानंतर मी माझे मित्र नानाचे आशिष काळे म्हणून की जे ज्यांचे चुलते ह्या ब्लॅक द्राक्षाचे जनक त्यांची भेट घेतली ते आले माझ्याकडे बघितलं मला म्हणले अरे ही खरोखरच चांगलं आहे आणि तू ह्याच्यासाठी पेटण्यासाठी प्रयत्न कर मग आता ह्यातलं मला काहीच माहीत नव्हतं मी साधा एम ए झालेला माणूस त्याच्यानंतर तिने सहकार्य केलं आणि त्या आठवड्यात मला बऱ्यापैकी माझ्या जवळजवळ तीस ते चाळीस सॅम्पल काढल्या आणि पुढच्या आठवड्यात तिने मला रिपोर्ट दिली की खरोखरच ही द्राक्षे शंभर टक्के वेगळी आहेत तिने बाकीच्या अन्य रंगीत द्राक्षाबरोबर तुलना करून बघितली त्यांनी आणि माझं प्रकरणी सगळं दिल्लीला पाठवलं दिल्लीच्या लोकांनी पुन्हा त्याच्यावर बऱ्याच ट्रायल घेतल्या आणि त्यावेळेला ह्या द्राक्षाला मला मागच्या नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर बावीसमध्ये त्याचं पेटेंट मिळालं तर हे द्राक्षाचं वैशिष्ट्य असं की ही द्राक्षे चवीला वेगळे आहेत कारण ज्यांनी खाल्ली तो वारंवार इथं मागतो इतर द्राक्षाच्या तुलनेत ह्याचा रेट तीस ते पस्तीस रुपयाने जादा मला मिळाला